नमस्कार मंडळी, मी माधुरी। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र पोथीचे पारायण कसे करायचे, त्याचे नियम कोणते आणि त्याचं उद्यापनही कसं करायचं तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। श्री स्वामी चरित्र हे कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी 1897 साली ही 21 अध्यायांची छोटीशी पोथी प्रकाशित केली। 1915 साली व 1968 साली या पोथीच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि त्याच आता आध्यात्मिक पुस्तकालयांमध्ये आपल्या सर्वांपर्यंत पोचतात। सर्वप्रथम पारायण करण्यासाठी आपल्याला आपण जिथे बसणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे स्वस्तिक काढून रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे। तुम्ही पाट पण ठेवू शकता तुमच्या सोयीनुसार। त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पोथीसाठी आसन ठेवायचं आहे आणि त्यावरती पोथी ठेवायची आहे आणि जपसाठी जपमाळ घ्यायची आहे तुम्हाला। जपमाळीनंतर तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। आसनानंतर तुम्हाला आसनाच्या पोथीच्या डाव्या बाजूला दिवा ठेवायचा आहे। तो दिवा अखंड तुम्ही वाचताय तोपर्यंत जळला पाहिजे आणि तुम्ही अखंडही दिवसभर जळणारा दिवा लावू शकता, तोच उत्तमच। तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, तेलाचा दिवाही तुम्ही लावू शकता। यानंतर तुम्ही हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे की तुम्ही हे पारायण कशासाठी करताय, तुमच्या इच्छा काय। त्यानंतर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। त्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं आणि त्यानंतर पोथी वाचनाला तुम्ही सुरुवात करू शकता। आता ही पोथी तुम्ही सकाळी वाचली तर उत्तम, कारण त्यानंतर तुम्ही रोजच्या कामासाठी तुम्हाला वेळ मिळतो। आता ही पोथी वाचण्याची पद्धत 3 पद्धतीने आहे। पहिलं म्हणजे 7 दिवसांचं पारायण। 7 दिवसांच्या पारायणामध्ये या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत। 7 × 21 म्हणजे एका दिवशी 3 अध्याय वाचायचे 7 दिवसांच्या पारायणामध्ये। ही झाली पहिली पद्धत। दुसऱ्या पद्धतीमध्ये 3 दिवसांचं पारायण करू शकता। मग 3 दिवसांमध्ये तुम्ही रोज 7 अध्याय वाचायचे, म्हणजे 7 × 21 अशा पद्धतीने। ही झाली दुसरी पद्धत। आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये एकाच दिवशी तुम्ही पूर्ण पोथी वाचू शकतात। एकाच दिवसात पूर्ण पोथी ही वाचून होतेच। तुम्हाला जर खूप घाई असेल, तुम्हाला वेळ नसेल, तर तुम्ही एकाच दिवसात ही पोथी वाचू शकता। ज्यांचं वाचन खूप चांगलं आहे, ज्यांचे बैठक खूप चांगली आहे, ते एका बैठकीत 2-3 पारायणंसुद्धा करू शकतात। एका दिवशी 3, 7, 21, 11 अशा पद्धतीने तुम्ही पारायणही करू शकतात एकाच दिवसामध्ये। ज्यांचं वाचन चांगलं आहे, ज्यांची बैठक चांगली आहे, ते अशा पद्धतीनेही पारायण करतात। पण एका दिवसात ही पोथी वाचून होतेच, त्यामुळे याचे नियम एका दिवसापुरतेच मर्यादित राहतात। म्हणजे तुम्ही जितक्या दिवस पोथी वाचाल तितक्या दिवस त्या पोथीचे नियम असतात। या स्वामी चरित्राचे नियम खूप सोपे आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम परांना आपल्याला वर्ज्य करायचं आहे। नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही, घरात शिजवायचं देखील नाही। ब्रह्मचर्य पाळायचं आहे। पाळीमध्ये पोथी वाचायची नाही। तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही ही पोथी वाचू शकत नाही। दुसरं कोणाला सुतक असेल किंवा सुतकाच्या ठिकाणी तुम्हाला जाता येणार नाही। जेवणासंबंधी विशेष असे स्वामीचरित्राचे नियम नाहीत, पण परायण तुम्ही घेऊ शकत नाही। पारायण कधी करावे? पारायणासाठी काळा वेळाचे बंधन नाही, फक्त रात्री हे पारायण वाचता येणार नाही तुम्हाला। सोमवार, गुरुवार, उत्तम तिथी या दिवसांमध्ये तुम्ही पारायणास सुरुवात करू शकतात। शक्य असल्यास तुम्ही एका बैठकीमध्ये पोथीची 3, 7, 11, 21 अशी पारायणे तुम्ही करू शकतात, किंवा रोज एक अध्यायही तुम्ही स्वामी चरित्राचा वाचू शकतात। पण त्यासाठी अट म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही, ते तुम्हाला पूर्णतः बंद करावं लागेल तुम्हाला जर रोज स्वामी चरित्राचा अध्याय वाचायचा असेल। कारण दत्त महाराज हे स्वामी हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत, त्यामुळे दत्त महाराजांना स्वामींना नॉनव्हेज चालत नाही, त्याचा दोष तुम्हाला लागू शकतो। या पोथीचं पारायणाचं उद्यापन खूप सोपं आहे। तुम्ही
पोतीला एक नैवेद्य करायचा आहे, त्यानंतर महाराजांचा फोटो असेल तर महाराजांच्या फोटोला नैवेद्य दाखवायचा आहे, आणि एक नैवेद्य म्हणजे तिसरं जे ताट आहे ते गाईला नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे, आणि गाईचं नैवेद्य गाईलाच द्यायचं, त्यानंतर पोथीचा नैवेद्य आणि महाराजांच्या फोटोला दाखवलेले नैवेद्य हे तुम्ही स्वतः आणि तुमच्या घरच्यांना मिळून प्रसाद तुम्ही खाऊ शकतात. आणि यामध्ये तुम्हाला एका दाम्पत्याला म्हणजे एका जोडप्याला तुम्हाला जीव घालायचा आहे ज्या दिवशी तुमची पारायण समाप्ती होईल, ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य आरती कराल त्या दिवशी. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला पारायणाची जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अजून कुठल्या पोतीविषयी तुम्हाला नियम आणि ते पारायण कसं करायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवेल. अशाच व्हिडिओंसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.